नमस्कार, मी सीमा, जळगाव तळका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. आज आपण विदर्भ पद्धतीने कुठलंही वाटण न करताना कोहळ्याची रस्सा भाजी कशी तयार करायची ते बघणार आहोत. कोहळ्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी 1/2 किलो कोहळ्याचे मोठमोठे पीसेस मी कट करून घेतलेले आहे. आता यापासून भाजी कशी तयार करायची ते बघूया. कोहळ्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये 2 मोठे चमचे भरून तेल गरम झालेलं आहे आणि आता या गरम तेलामध्ये मी 1 चमचा जिरं मोहरी घातलं. त्यानंतर यामध्ये 7-8 लसूण पाकळ्या आणि थोडं आल्याचा तुकडा घेऊन ठेचा तयार करून घेतलेला होता मी, तो ठेचा ॲड केलेला आहे. फोडणी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यानंतर यामध्ये मी हिरवी मिरची घेतलेली आहे. 2 हिरव्या मिरचीचे उभे तुकडे करून घेतलेले आहेत, ते घातले. जर तुम्हाला हिरवी मिरची घालायची नसेल तर तुम्ही सुक्की वाळलेली अख्खी खळी मिरचीसुद्धा घालू शकता. 4-5 कढीपत्त्याची पानं आणि 1 तमालपत्र घालून फोडणी व्यवस्थित हलवून घेऊया. त्यानंतर 1/2 चमचा मी इथे खसखस घेतलेली आहे. खसखससुद्धा या फोडणीमध्ये व्यवस्थित हलवून घ्यायची आहे. त्यानंतर 1 मोठ्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा मी ॲड केला. कांदासुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत, ते ॲड केले. टोमॅटो आणि कांदासुद्धा आपण 1.5 मिनिटं व्यवस्थित तेलावर या पद्धतीने हलवून घ्यायचं आहे. कांदा टोमॅटो घातल्यानंतर यामध्ये थोडं मीठ घालायचं. मीठ घातल्यामुळे टोमॅटो सॉफ्ट व्हायला मदत होते आणि कांदा टोमॅटो लवकर शिजतो. आता मीठ घालून घेतल्यानंतर व्यवस्थित परतून घेऊया. कांदा टोमॅटो सॉफ्ट झालेले आहे. आता यामध्ये मी 1 चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर घातली. 1 चमचा आपलं रेग्युलर तिखट घातलेलं आहे. 1/2 चमचा हळद घातली. 2 चमचे गच्च भरून धणे पावडर घातलेली आहे. आपल्या चवीप्रमाणे मीठसुद्धा घालून घ्यायचं. त्यानंतर इथे मसाला घालते आहे. 1/2 चमचा मी इथे मसाला घालते आहे. हा मसाला कसा तयार करायचा याचं पूर्ण प्रमाणशीर मी एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आपल्या चॅनलवर, तो तुम्ही पाहू शकता. किंवा तुम्ही आपल्याकडे जो मसाला असेल, जो तुम्ही साठवणीतला मसाला यूज करता, तो इथे वापरू शकता. तर आता हा मसाला थोडा ड्राय झालेला आहे. यामध्ये मी थोडं पाणी ॲड करते आहे. पाण्यामुळे थोडा ओलावा येईल या मसाल्याला. तर साधारण 1 चमचाभर मी इथे पाणी ॲड केलेलं आहे. मसाला व्यवस्थित हलवून घेऊया. तुम्ही पाहू शकता मसाल्याला रंग खूप सुंदर आलेला आहे. तेलसुद्धा खूप छान सुटलेलं आहे. आणि आता या स्टेजला आपण यामध्ये कोहळ्याच्या फोडी घालायच्या आहे. तर कोहळा इथे मोठमोठ्या पीसेसमध्येच कट करायचा आहे. खूप जास्त जर तुम्ही बारीक कट केला तर तो खूप जास्त शिजून जातो. तर कोहळा शिजायला तसा खूप जास्त वेळ लागत नाही. व्यवस्थित या मसाल्यासोबत आपण कोहळा मिक्स करून घेऊया. या कोहळ्याला काही भागामध्ये डांगरसुद्धा म्हणतात, खानदेशामध्ये गंगाफळ म्हणतात, तर काही ठिकाणी काशीफळ म्हणतात. लाल भोपळा असतो, लाल भोपळ्याची पाठीकडचा जो भाग असतो तो लाल असतो. तर आपण हा कोहळा व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर आता यावर झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवल्यावर या झाकणाच्या वर असं पाणी घालायचं. साधारण 1 वाटीभर मी इथे पाणी ॲड केलेलं आहे. हळूहळू या पाण्यावर ही भाजी छान शिजायला मदत होते. आणि आता साधारण 1.5-2 मिनिटानंतर हे झाकण काढून घ्यायचं आणि भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे. भाजी हलवून घेतल्यानंतर हेच जे प्लेट आहे किंवा जे परात आहे ते या पद्धतीने पुन्हा कढईवर ठेवायचं आहे आणि पुढच्या 1.5-2 मिनिटासाठी साधारण पुन्हा भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. मध्ये मध्ये भाजी चेक करायची. आता मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि भाजी व्यवस्थित खालीवर हलवून घेऊया. तर ताजा ताजा जर कोहळा असेल तर तो शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही, लवकर शिजून होतो. आता आपण ही फोड एक पाहूया, चेक करूया कशी शिजली ते. तर कोहळ्याच्या पाठीकडचा भाग आधी बघायचा आहे, तो थोडा शिजायला वेळ घेतो. समोरचा भाग मऊच असतो, तो शिजून जातो लवकर. तर तुम्ही पाहू शकता कोहळ्याची फोड अगदी छान सॉफ्ट झालेली आहे. मस्तपैकी इथे हा कोहळा शिजलेला आहे. आता यामध्ये तुम्हाला कितपत रस्सा हवा त्यानुसार तुम्ही इथे पाणी ॲड करू शकता. तर पराताच्या वर जे पाणी ठेवलेलं होतं तेच पाणी मी इथे गरम झालेलं इथे घातलेलं आहे भाजीमध्ये. खूप जास्त रस्साही नको आणि खूप जास्त घट्टही नको अशी मला ही भाजी बनवायची आहे. पाणी घालून झाल्यानंतर पुढच्या 2-3 मिनिटासाठी भाजीला मस्त उकळी येऊ द्यायची.
कुठलंही वाटण न करताना अगदी मस्त दाटसर ही रस्सा भाजी बनून तयार होते। त्यानंतर भाजीला छान फ्लेवरफुल बनवण्यासाठी इथे मी थोडी कसुरी मेथी घेतलेली आहे। कसुरी मेथी क्रश करून ती सुद्धा या भाजीमध्ये घालायची। त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि तुम्ही पाहू शकता छान रस्सेदार अशी ही कोहळ्याची विदर्भ पद्धतीने भाजी बनून तयार झालेली आहे। भाजी बनून झाली। गॅस मी आता इथे बंद केलेला आहे। तुम्ही पाहू शकता सुंदर रंग आलेला आहे, तरीसुद्धा खूप छान आलेली आहे भाजीवर। तर ही भाजी आता आपण एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। ही भाजी तुम्ही भातासोबत सर्व करू शकता, पुरीसोबत सर्व करू शकता, पराठ्यासोबत खाऊ शकता, येत्या कुठल्याही सणावाराला तुम्ही ही भाजी बनवू शकता। तर अगदी मस्त अशी रेसिपी आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंट्सद्वारे नक्की कळवा। चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू।